शिंदेंना आता समजत असेल की ठाकरेंचं नेतृत्व किती दमाचं आहे. अहमदास दानवे असं म्हणतात. उद्धव ठाकरे भाजपच्या नेत्यांना झुकवत होते असंही दानवेंनी म्हटलंय. आता शिंदेंना मुलाची उमेदवारी सुद्धा जाहीर करता येत नाही असा टोला अंबादास दानवेंनी लगावलाय. आता त्यांना कळत असतील की आधी शिवसेना प्रमुख आणि आता उद्धवजी ठाकरे साहेबांचं नेतृत्व किती ताकदीचं आणि किती दमाचं आहे. या भारतीय जनता पार्टीला हे वाकवत होते, झुकवत होते. आता तर यांना स्वतःच्या मुलाची उमेदवारी पाहायला यादी जाहीर करता आली नाही, जी हक्काची आहे, जी त्यांची स्वतःची आहे. बाकी तर संभाजीनगर फार लांब आहे, पण स्वतःचा मुलगा विद्यमान खासदार, विद्यमान जिल्हा सगळं असताना ती सुद्धा उमेदवारी त्यांना जाहीर करता आलेली नाही. याचा अर्थ भारतीय जनता पार्टी कशा पद्धतीनं वागते आणि या भारतीय जनता पार्टीला उद्धवजींचं नेतृत्व कशा पद्धतीनं वाकवत होतं हे आता कळेल. नेतृत्व करणं सोपं नसतं.